नमस्कार मित्रो, थंबनेल पाहिलाच आहात. कर्जमाफी यादी आलेली आहे. ही यादी कशी पाहायची, यादी डाउनलोड कशी करावी, यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर अनुदान कसे प्राप्त करायचे, हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आपण जर सीएससी केंद्र चालक असाल तर व्हिडिओ जरूर पाहायचा आहे आणि यादी कशी डाउनलोड करायची हे आता मी तुम्हाला सांगतो. शेतकरी असाल तरीसुद्धा व्हिडिओ पहा. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय, त्या लिंकवरती क्लिक करूनच या पेजवरती येऊन जाल. सीएससी आयडी धारक असाल तर इथे तुमचा युजरनेम पासवर्ड कॅप्चा फिल करून साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल. आता शेतकरी मित्रो तुम्हीसुद्धा पहा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना. आता प्रोत्साहनपर लाभ योजना म्हणजे काय, तर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मिळायचं होतं. तर यामध्ये 1 ते 7 किंवा 8 याद्या प्रकाशित झालेल्या होत्या, पण या यादीमध्ये बरेचसे शेतकरी वंचित राहिलेले होते. त्यासाठी नवीन यादी आलेली आहे. ही यादी कशी डाउनलोड करायची ती पहा. जर तुम्हाला ही यादी भेटत नसेल तर कशी मिळवायची हे सुद्धा तुम्हाला सांगतो. आता सीएससी केंद्र चालक आपलं लॉग इन ओपन करतील, यामध्ये यादी जर डाउनलोड करतीलच पहा. इथे पहा, आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर ही आय डी आहे कोल्हापूर जिल्ह्याची, तर अनेक जिल्ह्यांच्या त्या त्या जिल्ह्यातील केंद्र चालक म्हणजे सीएससी आय डी धारक आहेत, त्यांनी अशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे लिस्ट आहे. आता इथे पाहू शकता 1 ते 7 लिस्ट आहेत. आता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये 8वी यादी असू शकते, 7वी यादी असू शकते. तर पहा, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे त्या जिल्ह्यातील तालुके ओपन होतील आणि त्यासमोर त्यांची विलेज म्हणजे गावची नावे ओपन होतील. तर इथे क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे. त्या गावची यादी इथे डाउनलोड झालेली आहे आणि ती इथे ओपन झालेली पाहायला भेटते. आता पहा, इथे ओपन झालेली आहे. विशिष्ट क्रमांक आहे, त्या खातेदाराचे पूर्ण नाव आहे, आधार क्रमांक आहे, बँकेचं नाव आहे, विकास संस्था म्हणजे ज्या सेवा सोसायटीतून कर्ज घेतलेलं आहे त्या विकास संस्थेचं नाव आहे, कर्ज वर्ष आहे, बचत खाते क्रमांक, सेविंग खाते क्रमांक आहे, कर्ज खाते क्रमांक आहे, कर्ज परतफेड केलेली दिनांक आहे आणि मोबाईल क्रमांक आहे. अशा पद्धतीने यादी आहे. आपल्याला महत्त्वाचं काय, विशिष्ट क्रमांक. हा विशिष्ट क्रमांक या यादीतून मिळवायचा आहे. आता ह्या याद्या ही आहे कोल्हापूर जिल्ह्याची. तर मित्रो तुम्हाला ती कशी भेटेल हे सुद्धा सांगतो. यादीमधील विशिष्ट क्रमांक भेटल्यानंतर आपल्याला सीएससी केंद्र चालक, माई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडे जायचं आहे. तो विशिष्ट क्रमांक इथे ते टाईप करतील आणि सर्च करतील किंवा आधार क्रमांक थ्रू सर्च करतील. यानंतर तुमच्या आधारवरती एक OTP जाईल आणि आधार ऑथेंटिकेशन करून घेतील. आधार ऑथेंटिकेशन प्रमाणीकरण केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तर मित्रो सीएससी केंद्र चालक यांच्याकडे गेल्यानंतर हा फॉर्म सबमिट होणार आहे. जर तुमचं मोबाईलशी आधार कार्ड लिंक नसेल तर थंबद्वारे त्यांनी करून घेतील. अशा प्रकारे मित्रो तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करून घ्या जर यादीमध्ये नाव असेल तर. आता मित्रो तुम्हाला यादी शेतकरी आहात तर कशी भेटेल, ऑप्शन सांगतो. एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे नागरिक असाल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्हाला ती यादी भेटून जाईल. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यांच्या याद्या हा आमच्यापर्यंत पोहोचतील त्यावेळेला त्याच लिंकवरती भेटतील, पण सध्या त्या याद्या आमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या गावच्या ठिकाणी सीएससी केंद्र चालक, आपले सरकार केंद्र चालक किंवा महाई सेवा केंद्र चालक असतील त्या ठिकाणी ह्या याद्या भेटून जातील. तिथे तुम्ही याद्या सर्च करा, तुमचं नाव आहे का तपासा आणि आपला विशिष्ट क्रमांक घेऊन जाऊन तुमचं आधार प्रमाणीकरण करून घ्या. किंवा तुमच्या ज्या ठिकाणी कर्ज काढलेला आहात त्या ठिकाणी सुद्धा याद्या आलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही याद्या घेऊ शकता. तर मित्रो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन व्हॉट्सअप चॅनल आहे ते फॉलो करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. लिंकवरती क्लिक करून तुम्हाला याद्या भेटून जातील, तिथे डाउनलोड करून घ्या. तर मित्रो कोल्हापूर जिल्ह्याच्या किंवा अन्य जिल्ह्यांच्या याद्या भेटतील तर तिथे तुम्हाला झिप फाईल भेटून जाईल, ती झिप फाईल कन्वर्ट करा आणि तुमच्या गाव वाईज तुम्ही तालुका वाईज याद्या घेऊ शकता. अशा प्रकारे मित्रो शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी, प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आलेली आहे. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका,
कारण त्यांचं सुद्धा नाव असू शकतं आणि ते आधार प्रमाणीकरण करायला विसरू शकतील, त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.